आंदोलन करण्यासाठी कोरोना रुग्णालाच महापालिकेमध्ये घेऊन येण्याचा जो प्रकार गुरुवारी घडला होता, त्या रुग्णाचा उपचार सुरू असतानाच गुरुवारी मृत्यू ओढावला आहे। याबाबत या रुग्णाला तेथे आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबतची चौकशी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सुरू केलेली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। बाळासाहेब कोळींची जी घटना घडली, त्याला उपचार न मिळाल्यामुळे आज त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि ॲडमिशन जर वेळेवर झालं असतं आणि त्याला जर व्हेंटिलेटर मिळालं असतं तर कदाचित त्याचा मृत्यू झाला नसता, तो वाचला असता। आणि फार वय नव्हतं त्याचं, एक 32-35 वर्षाचा युवक होता। त्याला वेळीच उपचार न दिल्यामुळे नाशिक महापालिकेचं हे फेल्युअर आहे। वैद्यकीय अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, त्यांचं फेल्युअर निश्चितपणानं आहे। उलट ज्यांनी त्याला ॲडमिशन दिलं नाही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने सभागृहामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये मागणी करणार। आयुक्तांचं ज्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी झालेलं आहे वैद्यकीय विभागाच्या बाबतीमध्ये, ते अत्यंत तोडकं आहे। त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्वतः त्या ठिकाणी MD सर्जन, MS सर्जन त्या ठिकाणी असला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी PSM डिग्रीचा माणूस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट जमत नाही आणि कोरोनावरती ज्या पद्धतीने मात करायला पाहिजे ती त्यांना जमलेली नाही। हे महापालिकेचं प्रशासनाचं फेल्युअर आहे। जरी म्हटले ते एवढे बेड शिल्लक आहेत तेवढे बेड शिल्लक आहेत, परंतु आज रोजही 15-20 फोन येतात की त्यांना बेड उपलब्ध होत नाही। आम्ही सातत्याने त्र्यंबके म्हणून वैद्यकीय अधिकारी नेमून दिले, त्यांच्याकडे सातत्याने फोन करतो की बेड उपलब्ध करून द्या, पण बेड उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे। त्यांचं जी कृती आहे ती निश्चितपणाने निग्लिजन्स त्यामध्ये दिसतो आहे। त्यामुळे 304A त्यांच्यावर दाखल केला पाहिजे असा या मताचा मी आहे। समाजसेवेच्या कोणावर तो गुन्हे दाखल गुन्हे दाखल संबंधित त्याच्या, तो सामाजिक कार्यकर्ता आहे। जर यांनी त्यांना ॲडमिशन दिलं असतं ते चेक करावं, त्यांनी बिटकोला गेला होता का पेशंट, झाकीर हुसेनला गेला होता का, तिथले कॅमेरे असतील तर कॅमेरे चेक करावे त्यांनी। पेशंटला तिथं ॲडमिशन मिळालं नाही म्हणून तो महापालिकेच्या गेटवरती आला, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावं नाही का? त्यांनी केलेली कृती योग्य आहे, त्याचं मी समर्थनच करेन की त्यांनी रुग्णांना घेऊन त्या ठिकाणी आला, त्याला ॲडमिशन मिळालं नाही, हे स्टंटबाजी नाही। मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे, मी महापालिकेत माझ्या कामानिमित्त आलेलं, पण त्या ठिकाणी गेटवरती परिस्थिती बघितल्यानंतर जर परिस्थिती गंभीर नसती तर तो दगावला नसता ना आज, त्याचं कुटुंब तर उद्ध्वस्त झालं ना। सामाजिक कार्यकर्त्यावरती तुम्ही कसे गुन्हे दाखल करणार? ह्या कोरोना काळामध्ये शारीरिक आजार पसरू नये म्हणून जो कायदा आहे, साथ प्रतिबंधक कार्यक्रम, त्याचं उल्लंघन केल्याप्रकरणे दीपक डोके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण ज्याला कोरोना जो पॉझिटिव्ह आहे त्याला घेऊन तो महापालिकेत आला, तिथे त्याला बसवलं, ऑक्सिजन लावलेला असता अवस्थेत बसवलं, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी पण सुरू आहे, नेमकं काय कारवाई याच्यामध्ये होऊ शकतात? आता याच्यामध्ये जसं कायद्याचे ज्या गोष्टी अशा आहेत त्या अनुषंगाने पुढे कारवाई होणार तपासामध्ये। प्रथमदर्शनी असं दिसून येतं आहे की जो कोरोना पेशंटला कुठल्या कार्यालयात नेणे हे तर काही पुढं उचित नाही किंवा हे गृहित पण नाही आणि असं होत पण नाही कुठं, हे इथं झालेलं आहे। फार सिव्हिल हॉस्पिटलला नेलं असतं गोष्ट समजू शकले असते, तर दवाखान्यात नेणे हाच एक खरं मेन पर्याय असतो। त्याला कुठल्या ऑफिसला घेऊन जाणे, तिथे त्याला बसवणे, हे तर समर्थन कुठं होऊ पण नाही शकत, आणि त्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे आणि तपास चालू आहे आणि त्यावरून कारवाई पुढं होणार। नाते काय म्हणता, हा काही विषय आपल्याजवळ नाही आहे। कुठल्या तरी व्यक्तीने कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला कुठेतरी घेऊन येणे हा विषय आहे, त्याला कोणी समर्थन देणे किंवा नाही देणे हा काही तपासाचा भाग नाही आहे। भावनात्मक गोष्टींचा इथे काही विषय नाही आहे। सर, कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला माहिती असताना सिलेंडरच्या अवस्थेत घेऊन जाणे ह्या गोष्टीचं समर्थन कोणी करू नाही शकत असं तरी वाटतं प्राथमिक दृष्टी। जर गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात मी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आहे। मी कुठल्याही प्रकारे त्या पेशंटला नगरपालिकेमध्ये घेऊन नाही गेलो, त्यांचे स्वतः नातेवाईक तिथं घेऊन गेले। माझे नातेवाईक असल्यामुळे मला ओळखलं, त्यांनी आवाज दिला, दीपक भाऊ असा असा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी तिथं गेलो, अधिकाऱ्यांशी फक्त बोललो, यांना बेड अवेलेबल करून द्या।
लगेच नगरसेवक सुधाकर भाऊ गडगुजर, त्यानंतर शिंदे साहेब हे सर्व जमले, त्यांनी आयुक्तांना फोन केला. आयुक्तांनी तिथं त्र्यंबके साहेबांना पाठवलं. त्र्यंबके साहेबांनी सांगितलं बेड सगळीकडे उपलब्ध आहे. अहो म्हटलं असं नाही, ते 3 दिवसापासून फिरतायत, ते सांगतायत सर्व. त्यानंतर त्यांनी ॲम्ब्युलन्स सांगितली आणि त्यांना बिटको रुग्णालयामध्ये आम्हाला तिथं सांगितलं का बाबा ते आपलं बेड उपलब्ध आहे, व्हेंटिलेटर आहे, सर्व आहे, पण तिथं गेल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर अभावी त्या रुग्णाचा रात्री 1 वाजता मृत्यू झाला आहे. ही निंदनीय गोष्ट आहे. नगरपालिकेला त्यांचं खोटे पण लपवायचं आहे म्हणून माझ्यासारखे एक सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करता आहे, हे याच्यामधून स्पष्ट होते. मदत नाही केली तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कारण आम्ही जर 4 दवाखाने फिरल्याच्या नंतर त्यांनी जर का त्याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही उचललं तर त्यांच्यावर ऑब्जेक्शन उचलायला पाहिजे डिपार्टमेंटने. ही कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. पहिल्या दिवशी जर यांनी असं जर केलं असं तर माझ्या भाषेचे मुलं असे बेवर्ष झाला नाही ना. तेव्हा जर त्यांनी ॲडमिट करून घेतलं असतं तर माझ्या मुलाचा हे भाचे माझे तर यांनी कोणाकडे बघायचं हे असे झाले नसते. आता ही एकटी बाई यांचा कसं काय सांभाळ करणार, त्याचं फक्त आम्हाला उत्तर पाहिजे प्रशासनाकडे. आणि त्यांच्यावर ज्यांच्याकडून पण निष्काळजीपणा झालेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली. मेडिकल कॉलेजला गेला होता, तिथून मेडिकल कॉलेजवाल्यांनी सांगितलं इथे बेड नाही. मग आम्ही काल पूर्ण दिवस घर प्रायव्हेटमध्ये सरकारीमध्ये पूर्ण हॉस्पिटल काल सातपूर आनंदवलीपर्यंत फिरलो पण कुठंच दिसलं नाही. मग आम्ही परत सिव्हिलपर्यंत आलो. सिव्हिलला तिथे एक आम्हाला सुरू होतं, त्यांच्याकडे ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन लावला त्यांना. आणि आरोग्यमंत्र्यांनी तिथे जाऊन त्यांना फक्त आम्ही मदत मागण्यासाठी गेलो होतो. आम्ही बाहेरच भेटलो, त्यांनी ओळखताना नातेवाईक, त्याच्यामुळे त्यांनी मला मदत केली.